नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची डिकीने माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज शोमध्ये आपण आयटीआयच्या पाचव्या राऊंडविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं की आयटीआयची मित्रांनो पाचव्या राऊंडची मेरिटलिस्ट लागत नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो पाचव्या राऊंड ही वेगळी प्रोसेस असते। यामध्ये मित्रांनो तुम्ही जो ट्रेड मागाल तो ट्रेड तुम्हाला मिळतो। आता विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचं आहे। पण सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटणावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून एकही विद्यार्थ्यांचं चुकता कामा नये, सर्वांनी आताच खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची अपडेट अशी आहे की विद्या मित्रांनो आज जर तुम्ही बघितलं आजची मित्रांनो काय तारीख आहे, 29 तारीख आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि विद्या मित्रांनो बघा, संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व ह्याबाबत मित्रांनो उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात SMSद्वारे माहिती देणे हे मित्रांनो आज होता। कधी मित्रांनो? 29 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच मित्रांनो आज संध्याकाळी 5 वाजता ही मित्रांनो संपूर्ण प्रोसेस होती। म्हणजेच यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक दिनांक दिला जाईल। दिनांक म्हणजे मित्रांनो कधी, तर साधारणपणे मित्रांनो उद्याच तुम्हाला लिखीन दिनांक दिला जाईल। आता मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लिखीनी उद्या किंवा मित्रांनो परवा दोन दिवस लिखीन दिनांक असेल। आता काहींना मित्रांनो 30 तारखेला बोलवलं असेल आणि काही विद्यार्थ्यांना मित्रांनो 31 तारखेला बोलवलं असेल। आता त्यानुसार मित्रांनो विद्यार्थ्यांनी जायचं आहे। आता कुठे जायचं मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो नोंदणी केली होती संस्थासाठी, बघा समुपदेशन फेरीसाठी मित्रांनो तुम्ही एकच संस्था निवडली होती। एक्झाम्पलसाठी तुम्ही जिल्ह्यावरती निवडले असेल, मग काहींनी पुण्याला निवडले असेल, काही नाशिक जिल्ह्यावरती निवडले असेल, काहींनी वेगवेगळ्या ठिकाणी संस्था निवडली असेल, म्हणजे मित्रांनो ITI निवडली असेल संस्था, म्हणजे ITI कॉलेज, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। आता त्या ठिकाणी मित्रांनो जाण्यासाठी तुम्हाला एक नंबर मिळाला आहे। आता नंबर मित्रांनो कसा मिळाला असेल, काही विद्यार्थ्यांना मित्रांनो एक नंबर आहे, काहींना 100 नंबर मिळाला असेल, काहींना 98 नंबर मिळाला असेल, काही विद्यार्थ्यांना 2000 नंबर मिळाला असेल, काहींना 2005 मिळाला असेल, काहींना 2003 मिळाला असेल, काहींना 115 मिळाला असेल, असे मित्रांनो नंबर तुम्हाला मिळाले। आता हे नंबर मित्रांनो कसे आहेत, तर तुमच्या टक्केवारीनुसार आहे। म्हणजेच काहींना 75% असतील तर त्यांचा नंबर ठिकाणी थोडा मागे असू शकतो, काहींना 90 असेल त्यांचा नंबर ठिकाणी अगोदर असू शकतो, काहींना 85 असेल त्यांचा नंबर मित्रांनो 90 मागे विद्यार्थ्यांनी असेल, म्हणजेच मित्रांनो 5वा नंबर असेल, 6वा नंबर असेल, असा ठिकाणी नंबर असू शकतो। आता यावर मित्रांनो काय होणार आहे, तर मित्रांनो तुम्ही चेक करायचं आहे। आता तुम्ही दोन कॉलेज निवडले असेल संस्था नोंदणीसाठी, मग तुम्ही जर दोन ठिकाणी निवडले असेल तर तुम्हाला मित्रांनो दोन्ही ठिकाणी तुम्हाला नंबर मिळाला असेल आणि दोन ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिनांक आणि वेळही मिळाला असेल। मग आता ह्यामध्ये काय करायचं आहे, तर ह्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुमचा जवळ नंबर आहे। आता एक्झाम्पलसाठी काही ठिकाणी मित्रांनो 1 ते 100, 1 ते 100 पैकी ज्यांचा नंबर आहे मित्रांनो, आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला 98 मिळाला असेल तर तुम्ही 98 आणि एका ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 1000 मिळाला असेल, सॉरी 98 आणि एका ठिकाणी मित्रांनो 105 नंबर तुम्हाला मिळाला असेल, कारण एवढा अंतर पडणार नाही। आता मित्रांनो 98 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 98 ज्या ठिकाणी त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे, 105 ज्या कॉलेजचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो जाऊ नका, कारण तुमचा नंबर 98 ज्या ठिकाणी जवळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सर्वात अगोदर प्रायोरिटी मिळणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुमचा जो काही आवडीचा ट्रेड आहे तो तुम्हाला दिला जाईल। म्हणून मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचा जवळ नंबर आहे, 1 ते 100 असेल, 1 ते 200 असेल, असे मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचा जवळ नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। आणि गेल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे, आधार कार्डही सोबत न्यायचं आहे, कारण मित्रांनो आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं तेव्हाच तुम्हाला एंट्री मिळते। नंतर तुम्हाला गेल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लाईनवाईज मित्रांनो बसवलं जाईल। लाईनवाईज बसवल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो मध्ये बोलवलं जाईल आणि मध्ये बोलवल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो कोणता ट्रेड हवा आहे याची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल। मग जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड हवा असेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला त्या ठिकाणी मध्ये बोलवलं जाईल। मध्ये बोलवल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला नंबर वाईज बोलेल। आता एक्झाम्पलसाठी तुमचा 98 नंबर असेल, काहींचा 5 नंबर असेल, काहींचा 7 नंबर असेल, काहींचा 55 नंबर असेल, मग तुम्हाला नंबर वाईज बोलवलं जाईल। तुमचा नंबर आल्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला कोणत्या ट्रेड हवा आहे, कोणत्या कॉलेजचा तुम्हाला नंबर हवा आहे। मग तुम्ही सांगायचे की मला या कॉलेजला, मग कोणत्या कॉलेजचं नाव सांगा, त्या जिल्ह्याचं नाव सांगा, ती संस्थेचं नाव सांगा, आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नंबर सांगितल्याच्यानंतर तुम्हाला कोणता रेट हवा आहे। एक्झाम्पलसाठी इलेक्ट्रिशियन हवा असेल तर सांगा की सर मला इलेक्ट्रिशियन हवा आहे, तुम्हाला फिटर हवा असेल तर सांगा की सर मला फिटर हवा आहे। मग त्या ठिकाणी चेक केलं जाईल की इलेक्ट्रिशियन किंवा फिटर हा या ठिकाणी जागा रिक्त आहेत का।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची प्रोसेस असते। मग तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो तुम्हाला सांगायचा आहे, तो ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाता। आता विद्यार्थी मित्रांनो कधी, तर बघा मित्रांनो आज 29 तारीख होती, त्यामुळे तुम्हाला मित्रांनो वेळ आणि दिनांक मिळाला असेल। आता विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला नंबरही मिळाला असेल, ठीक आहे। तुम्ही ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे की समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व ह्याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMSद्वारे माहिती देणे। आता विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला ठिकाणी गुणवत्ता क्रमांक मिळाला आहे, तर बघा गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रकाशित झाली, मग तुम्हाला गुणवत्ता यादीनुसार मित्रांनो क्रमांक मिळाला असेल। मग तो क्रमांक तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमचा कितवा नंबर आहे। एक्झाम्पलसाठी मित्रांनो तुमचा 100वा नंबर असेल, काहींचा 2000वा नंबर असेल, काहींचा मित्रांनो यात जर तुम्ही बघितलं तर 75वा नंबर असेल, काहींचा 500वा नंबर असेल। तुम्हाला जो नंबर मिळाला आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजला जायचे हे लिहून पाठवा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या कॉलेजला ठिकाणी पोहोचता येईल। आणि पुढची प्रोसेस कशी असते हे मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून सर्वांनी अगोदर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कितवा नंबर मिळाला आहे हे लिहून पाठवायचे प्रत्येक विद्यार्थ्याने। एक्झाम्पलसाठी तुम्हाला 100वा असेल, 75वा असेल, जो असेल तो तुम्ही लिहून पाठवा की सर मला एवढा नंबर मिळाला आहे, सर मला या कॉलेजला बरवलं आहे, मी तुम्हाला संपूर्ण गाडीसाठी किनी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उद्या म्हणजेच मित्रांनो काय तारीख, उद्या 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट दोन दिवस लक्षात घ्या। उद्या सकाळी मित्रांनो 8 वाजेपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मित्रांनो सायंकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो तुम्हाला बोलवायचं आहे। तर बघा कशाप्रकारे दिलेला वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशांच्या जागांचे वाटप करणे। बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे, रिक्त जागा बघितली जाईल, जर तुम्हाला इलेक्शन हवं असेल तर इलेक्शन मिळेल, फिटर असेल तर फिटर मिळेल, रिक्त जागा बघितली जाईल। तुमची मागणी कोणती, तुमचं फिटर असेल तर फिटर मिळेल, इलेक्ट्रिशियन हवं असेल तर इलेक्ट्रिशियन मिळेल, कोपा हवं असेल तर कोपा मिळेल, कारपेंटर हवं असेल तर कारपेंटर मिळेल, वेल्डर हवं असेल तर वेल्डरही तुम्हाला मिळणार आहे। उमेदवारांची अर्हता बघितली जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी जो ट्रेड सांगितला तो ट्रेड जर रिक्त असेल त्या कॉलेजला तर तुम्हाला त्याच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं। लक्षात घ्या अलॉटमेंट लेटर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि जर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळालं नाही तर तुम्ही त्या कॉलेजला जा, त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी होऊन जाईल। सरांना सांगा की सर माझा अलॉटमेंट लेटर काढून द्या, तुमचं अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी काढून दिलं जाईल आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी करून दिलं जाईल। आणि मित्रांनो ॲडमिशनसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे, किती तारखेमध्ये ॲडमिशन करायचे, काय काय न्यायचे याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे। लक्षात घ्या उद्या तुम्हाला जायचं आहे मित्रांनो, ठीक आहे, समुपदेशन फीसाठी कोणत्या ज्या संस्थेमध्ये तुमचा नंबर लाग, ज्या संस्थेमध्ये तुम्हाला मित्रांनो नंबर मिळाला तो। आता संस्था कशी बघायची, तर तुम्ही गुगल मॅपची मदत घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल। काही विद्यार्थ्यांनी कोणती संस्था आहे याची माहिती नसेल, काहींना कोणती ITI हे माहिती नसेल, तर तुम्ही गुगल मॅपची मदत घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पोहोचा। आणि सकाळी मित्रांनो 8 वाजेपासून साधारणपणे ही फेरी स्टार्ट होईल आणि विद्यार्थ्यांनो या फेरीचा तुम्ही लाभ घ्या आणि तुमचा नंबर तुमचा नक्की लागून जाईल 5 राऊंडमध्ये, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचा नंबर मित्रांनो याच राऊंडमध्ये लागतो, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या राऊंडमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। आणखी एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, ती म्हणजे असं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोबत जाताना, तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनला जाताना आधार कार्ड घेऊन जायचं आहे। लक्षात घ्या काय करायचं आहे, आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड नेलं नाही तर तुम्हाला कदाचित मित्रांनो एंट्री मिळणार नाही, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड न्यायचं आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एंट्री त्या ठिकाणी मिळेल। नाहीतर काय होतं की आधार कार्ड नेलं नाही तर तुम्हाला एंट्री मिळत नाही आणि तुम्हाला मित्रांनो गेटमध्ये घुसही दिलं जात नाही। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आयडेंटिटी कार्ड न्यायचं आहे, म्हणजे मित्रांनो ओळखपत्र। मग तुम्ही आधार कार्ड न्या, पॅन कार्ड न्या किंवा मित्रांनो जे काही तुमच्याकडे ओळखपत्र असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, जेणेकरून तुमच्या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी नंबर लागेल आणि तुम्हाला मध्ये एंट्रीसुद्धा मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या राऊंडमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।